कोकणातल्या नैसर्गिक आपत्तीमुळे चिपळूण आणि महाड परिसरातील नागरिकांच्या झालेल्या अतोनात नुकसानात झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे मदतीचा हात म्हणून आज आय एम तसेच तसंच नाशिक जिल्ह्यातील सर्व उद्योजकांमार्फत एम आय डी सी आणि शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सुमारे आठ टन अन्नधान्याची पाकिटं पाठवण्यात आली आहे या प्रसंगी एम आय डी सीचे नवनियुक्त अधीक्षक अभियंता झांझे कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे उप अभियंता पवार तसंच एम आय डी सीचे सहाय्यक प्रादेशिक अधिकारी बापूसाहेब लोंडे जमील शेख हे अधिकारी आणि आय एम समितीचे अध्यक्ष धनंजय बेळे सरचिटणीस ललित बोप उपाध्यक्ष निखिल पांचाळ उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे सहसचिव राजेंद्र पानसरे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे राजेंद्र कोठावते रवींद्र झोपे यांसह उद्योजक आणि एमआयडीसीचे प्रतिनिधी उपस्थित होते वेतनीसाठी स्नेर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे